मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, काय पत्र आहे, काय नमूद केलं, काय परिस्थिती? सर्वात आधी तर आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। 26 जानेवारी आता येत आहे आणि देशाच्या 75वा गणतंत्र दिवस या ठिकाणी साजरा होतो आहे, त्याच्यासुद्धा शुभेच्छा। राज्य मंत्रिमंडळात मी मंत्री आहे आणि ऊर्जा खातं माझ्याकडे आहे। राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक विषयांवर चर्चा होत असते आणि कधी कधी खटकेसुद्धा उडत असतात, परंतु बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्याची माहिती माननीय मुख्यमंत्री आणि जे शीर्षस्थ नेते मंडळी असते त्यांच्यापर्यंत नसते। म्हणून मी ऊर्जा खात्याची आर्थिक स्थिती काय आहे आणि येणारे चॅलेंजेस जे आहेत पुढं किंवा येणारे थ्रीड्स जे आहेत ते काय आहेत याविषयीची माहिती माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांना व्हावी म्हणून या सर्वांना पत्र लिहून ती माहिती मी कळवलेली आहे। काही दिवसापासून सातत्यानं कोळशाची टंचाईसुद्धा सुरू आहे आणि वीज काही कोळशाशिवाय निर्माण होऊ शकत नाही, थर्मल आपण जेव्हा म्हटली तर, आणि दिवसा जी वीज पाहिजे ती थर्मलचीच वीज आपल्याला उपलब्ध होऊ शकते, अनेकदा रात्रीला सुद्धा थर्मलचीच वीज अनेकदा उपलब्ध होऊ शकते आणि त्याची रात्रीला जास्त गरज असते। अशा या परिस्थितीमध्ये पैसा हा लागणारच, निधी हा लागणारच आणि त्यामुळं राज्याच्या मंत्रिमंडळात अनेकदा चर्चा होऊन ग्रामविकास, नगरविकास खात्याचे पैसे जे आहेत ते आम्हाला प्राप्त झाले नाहीत, निधी आम्हाला प्राप्त झाला नाही आणि त्यामुळं शेवटी नाईलाजानं माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत ही बाब पुढे नेणं आणि शीर्षस्थ नेत्यांना ते कळवणं मला भाग पडलं। अनुदानसुद्धा अनेक बाबतीमध्ये राज्य सरकार देत असते, त्यामध्ये यंत्र माग आहे, त्या ठिकाणी कापड गिरण्या आहेत आणि अनेक बाबतीमध्ये विदर्भ मराठवाड्याची सबसिडीसुद्धा आहे, ह्यासुद्धा पूर्णपणे अजून प्राप्त झालेल्या नाहीत आणि केंद्र सरकारने यातल्या यात रिझर्व्ह बँकेला आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला माहिती दिली, ते शेतकऱ्यांनी जर आपली दोन्ही केली तर सरसकट 50% माफी त्यांना बिलामध्ये, वीज बिलामध्ये होऊन जाते, तर ते आणलेलंच आहे। त्या व्यतिरिक्त यस राज्य शासनाकडनं पैसे आले तर आम्ही शिथिल तर आणू शकतो डिस्कनेक्शन्समध्ये, वीज तोडणीमध्ये, आणि त्याचा फायदा निश्चितच मिळणार। आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून ऊर्जा खातं आमच्याकडे जरी असलं तरीही महाविकास आघाडीचं कर्तव्य आहे की महाविकास आघाडीने या ठिकाणी एकत्रितपणे काम केलं पाहिजे आणि ते व्हावं अशी आमची इच्छा आहे। आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावरून आशादायी वाटतं का तुम्हाला की जो निधी आहे त्याबाबत काही ठोस निर्णय होईल? नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी मला फोनवर सांगितलं की मी तुम्हाला वेळ देतो आहे, तुमच्याशी मला चर्चा करायची आहे आणि मला खात्री आहे की ते चर्चा करतील आणि हा विषय समजून घेतील आणि राज्याच्या हिताचा निर्णय त्या ठिकाणी करतील। महावितरणचं थकीत कमी करण्यासाठी भाजप सरकारच्या काळामध्ये कृषी वितरण कंपनी करण्याचा एक प्रस्ताव दिला होता, राज्य सरकार त्यावर काही विचार करत आहे का सध्या? नाही, कृषी वितरण कंपन्याचा प्रस्ताव मला त्याची कल्पना नाही, त्यांनी दिला होता किंवा अथवा न दिला होता, परंतु कृषीसाठी अनेक उपाय आम्ही या ठिकाणी सुचवलेले आहेत आणि त्यावर आमचं काम सुरू आहे। येत्या काही दिवसामध्ये आमचे धोरणात्मक अनेक इश्यू या ठिकाणी येतील, नवीन आरी पॉलिसीसुद्धा आम्ही जे धोरण 2020 केलेलं होतं त्याच्यातसुद्धा सुधारित प्रस्ताव आम्ही येत्या राज्याच्या मंत्रिमंडळात आणतो आहोत आणि त्याचे निश्चित फायदे, मग ती कुसुम योजना असो किंवा मुख्यमंत्री सौर योजना असो, शेतकऱ्यांना होणार आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं त्यांना मोठा दिलासा मिळेल। महाजनकोला प्रॉफिटमध्ये आणण्यात गेल्या काही दिवसात जे प्रयत्न झाले त्याचं काय यश हातात आलं? महाजेनको जी कंपनी आमची आहे, वीज निर्मितीची महानिर्मिती कंपनी, यामध्ये आम्ही उत्पादनाचा खर्च कमी करून त्या ठिकाणी 30 ते 35 पैसे प्रत्येक युनिटवर त्या ठिकाणी कमी केलेले आहे आणि त्याच्यानंतर आज पहिल्यांदा महानिर्मिती कंपनी
ही सुद्धा प्रॉफिटमध्ये येत आहे आणि महा ट्रान्सकॉम कंपनी आहे ती सुद्धा प्रॉफिटमध्ये आहे. महावितरण आज प्रॉफिटमध्ये दिसत नसली तरी जी देणं आम्हाला घेणं आहे ते घेणं जर आम्हाला वेळेवर मिळालं तर निश्चितपणे चांगल्या दिशेने हा प्रयत्न राहू शकेल आणि एशियातली सर्वात मोठी महावितरणची कंपनी आहे. 3 ते 3.5 कोटी ग्राहक या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला माहिती दिली कळवलेला निर्देश दिलेत की तुम्ही कोणत्याही प्रकारचं कर्ज आता डिस्ट्रीब्युशन कंपन्यांना देऊ नका. आणि ही परिस्थिती जेव्हा आलेली आहे एकीकडे कर्ज मिळेना असं झालं, दुसरीकडे वसुली होत नाही आणि तिसरीकडे राज्य सरकारसुद्धा मदत करत नसेल तर याची माहिती राज्याचे प्रमुख म्हणून आणि महाविकास आघाडीचे नेते म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली पाहिजे. त्यामुळं मी हे पत्र त्यांना लिहिलं आहे. हो सर, समजा नगरविकास ग्रामविकासचे पैसे आले थकीत आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकता, कारण की आत्ता रब्बीची पीक काढणीचा वेळ आहे आणि शेतीचे पंप कापण्याचं कनेक्शन कापण्याचं काम सुरू आहे, शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. नाही, प्रश्न नाराजीचा नाही आणि प्रश्न शेतकऱ्यांच्या वीज कापणीचा नाही. मुळातच मागील भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विजेचे बिलं दिले नाहीत अनेक वर्षेपर्यंत आणि ती रक्कम थकबाकी म्हणून सातत्यानं वाढत गेली. त्याचे परिणाम राज्याच्या शेतकऱ्यांना भोगावं लागलेले आहेत. शेवटी वीज निर्मिती करितासुद्धा पैसा लागतो, कोळसा लागतो, बँकांकडनं कर्ज घ्यायलासुद्धा आम्हाला पैसा लागतो आणि जर आम्हाला बाहेरून कर्ज मिळत नसेल, आजपर्यंत मी कोरोनाचं लॉकडाऊन असो, लॉकडाऊनमध्ये 24/7 वीज उपलब्ध करून दिली, त्यानंतर देशामध्ये कोळशाची टंचाई निर्माण झाली, ते अनेक राज्यांमध्ये लोडशेडिंग झालं, आपल्या राज्यात अंधार पडू दिला नाही, राज्य अंधारात जाऊ दिलं नाही. आणि मग चक्रीवादळ असो, महापूर असो किंवा अतिवृष्टी असो, ह्याही वेळेला आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी लोकांना सहकार्य व्हावं, लोकांना मदत व्हावी, हे सर्व केलेलं आहे. शेवटी ही आज वीज ही प्रत्येकाची गरज झालेली आहे, ही अत्यावश्यक सेवा झालेली आहे आणि यामध्ये जर अडथळे येत असतील तर त्याची माहिती शीर्षस्थ नेत्यांपर्यंत पोहोचणं हे राज्याचा मंत्री म्हणून माझं कर्तव्य आणि ते मी केलेलं आहे. अनुदानाचे पैसे दिले तर शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल असं वाटतं तुम्हाला? हे बघा, शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी कृषी वीज जोडणी धोरण आम्ही या ठिकाणी आणलेलं आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी जर आपली दोन्ही केली तर सरसकट 50% माफी त्यांना बिलामध्ये, वीज बिलामध्ये होऊन जाते, तर ते आणलेलंच आहे. त्या व्यतिरिक्त आणि एशियातली सर्वात मोठी महावितरणची कंपनी आहे, 3 ते 3.5 कोटी ग्राहक या कंपनीचे आहेत आणि त्या कंपनीच्या एवढ्या मोठ्या ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न आमचा आहे. आम्ही आता डाटा सेंटर जे नवीन येऊ घातलेले आहेत त्या डाटा सेंटरला सुद्धा क्वालिटी आणि कंटिन्युअस विजेचा 24/7 पुरवठा व्हावा या संबंधी सुद्धा चाचपणी सुरू आहेत, कारण राज्य सरकारच्या उद्योग खात्यानं मोठ्या प्रमाणात MOUs साईन केले त्याबाबत आणि त्यावरसुद्धा आम्ही चांगली पॉलिसी तयार करून डाटा सेंटर्सला सुद्धा वीज उपलब्ध करून देणार आहोत. आणि ह्या सर्व बाबी केल्यानंतरच कुठं महावितरण आज तरी प्रॉफिटमध्ये नाही, परंतु येणाऱ्या काही वर्षात निश्चितपणे येऊ शकते. देशातलंच कोणतंच महावितरण आज प्रॉफिटमध्ये नाही हे चित्र स्वतः केंद्रीय मंत्रालयाने या ठिकाणी प्रदर्शित केलेलं आहे. राज्य अंधारात गेलं तर फक्त काँग्रेस जबाबदार नाही असं तुम्ही वक्तव्य केलं होतं, तर आरोप होतोय का काँग्रेसकडे ऊर्जा मंत्रालयाचं ते घाटामध्ये जात आहे म्हणून? नाही, एक लक्षात घ्या की ऊर्जा खातं हे काँग्रेसकडे आहे आणि काँग्रेसकडे ऊर्जा खातं असल्यामुळं टीका ही जी काही होईल ती काँग्रेसवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर आम्ही आमची बाजू तर मांडली पाहिजे ना, की आम्ही सहयोगी पक्ष आहोत सगळे, महाविकास आघाडी आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी केली, हा कोणा एकाचा निर्णय होऊ शकत नाही, तर हा निर्णय महाविकास आघाडीचा राहील. त्यामुळं यामध्ये काँग्रेस पक्ष एकटे जबाबदार राहू शकत नाही जर काही घडलं तर.
ऊर्जा खाते जे आहे जे घाटामध्ये जात आहे त्याच्यामागचं काय कारण वाटतं आहे आणि आता नवीन पॉलिसी आली की ज्यांचं थकीत आहे त्यांच्यावरती जे 20 कर्मचारी जे आहेत आता आहे आणि त्यांच्यावरती जर मारहाण केली तर आता डायरेक्ट जे आहे गुन्हे दाखल होणार आहे असा निर्णय आलेला आहे. एक बघा की करोनाच्या परिस्थितीमुळं राज्याची आर्थिक घडी बिघडलेली आहे, तसेच लोकांच्या जीवनाचीसुद्धा आर्थिक घडी बिघडलेली आहे. त्यामुळं अनेकदा अनेक लोकांना वीज हवी असते परंतु ते विजेचे पैसे वेळेवर देऊ शकत नाही आणि अशा वेळेला आमचे अधिकारी गेलेत तर त्यांना मारहाण होत असते. त्यासंबंधीची कारवाई आम्ही करत असतो आणि आमच्या अधिकाऱ्यांना मोटिवेटसुद्धा करत असतो की तुम्ही काळजी करण्याचं काही कारण नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत. परंतु जी परिस्थिती आहे त्याला सामोरं जाणं आम्हाला का भाग आहे आणि ते आम्ही सामोरं जात आहोत, काही अडचण यामध्ये येणार नाही. थँक्यू.